कोरोनामुळे देशामध्ये दोन आठवड्यात 16 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे, तर 9 दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झाली आणि त्यामुळे कोरोनाबाबत आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली. देशात कोरोनाचे 2300 जास्त ऍक्टिव्ह केसेस असल्याचं यावेळेस सांगण्यात आलेलं आहे. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी आरटीपीसीआर तपासण्यांची संख्या वाढवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तसंच महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये 3 महिन्यातून एकदा मॉकड्रिल करण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. सरकार की तरफ से सर्वेलेंस को टाइट कर दिया गया है, बढ़ा दिया गया है. सीक्वेंसिंग का काम और सजगता से सटीक तरीके से किया जा रहा है. हमारे लैब्स में वायरस को आइसोलेट करके और उसकी टेस्टिंग जो भी होनी चाहिए वो काम सरकार की तरफ से हो रहा है. माननीय मंत्री जी ने आज राज्यों के मंत्री समूह को रिक्वेस्ट करी है कि सबसे पहले नंबर वन आप सतर्क रहिए और टेस्टिंग करिए, टेस्टिंग का डेटा प्रोवाइड करिए. भंडाऱ्याची उधळण म्हणजे